वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने पेणमधील गणेश मूर्तीकार हैराण झालेले आहेत. त्यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिलं. सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने कामावर परिणाम होतोय. वेळेवर गणेश मूर्ती तयार झाल्या नाही तर मोठं आर्थिक संकट ओढवण्याची भीती या व्यावसायिकांना वाटते आहे. पुढील 2 महिने आमच्या व्यवसायासाठी महत्त्वाचे असून या काळामध्ये अखंडित वीज पुरवठा होईल याची काळजी घ्यावी अशी विनंती महावितरणाला करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आम्ही प्रत्येक कारखानदार हा कर्ज काढून परत सोनं नाणं घाण ठेवून आम्ही या ठिकाणी कर्ज घेऊन हा धंदा चालवत असतो. आणि जर अशा जर वारंवार लाईट गेली आणि आमच्या मूर्त्या तयार झाल्या नाहीत, आमचं काम झालं नाही, तर याचा परिणाम सर्वस्वी आमच्या धंद्यावर होणार आहे. तर त्यासाठी आम्ही या ठिकाणी आता दोघा साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. धनंजय पाटील साहेब आणि खोब्रागडे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही याच्या जातीने लक्ष घाला आणि हा जो वीज पुरवठा जो खंडित होतोय ते होऊ नये यासाठी त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे.